शास्त्रीय या दोन्ही बाजांना अतिशय महत्त्व आहे. सुगम गायिका सावनी रवींद्र यांच्याशी आज आपण पोलीस नामाच्या मंचावर बातचीत करणार आहोत. तुझं पोलीस नामाच्या मंचावर मनपूर्वक स्वागत. मला तुला विचारायचं आहे की तुझी जी सांगितलं शिक्षण आहे तो जो प्रवास आहे त्याविषयी काय सांगितलं? माझा प्रवास हा माझ्या सुदैवानी मी एका सांगितलं कुटुंबात जन्माला आलो. माझे आई वडील दोघेही हे PhD आहेत शास्त्रीय संगीतात, डॉक्टर रवींद्र गांगुर्डे, डॉक्टर गंगाराम गांगुर्डे. त्यामुळे त्यांच्या पोटी जन्माला आल्यामुळे हे पूर्ण संगीतमय अशा वातावरणात माझं बालपण गेलं आणि त्यातनंच मी कुठेतरी माझ्या संगीत शिक्षणाची वाट निवडली आणि मग पुढे जाऊन ह्यामध्ये करिअर करायचं असं तेव्हाच माझं कुठे असं ठरलं होतं. आणि त्यांच्या उत्तम मार्गदर्शनामुळे आणि माझ्या गुरूंच्या मार्गदर्शनामुळे मी आजपर्यंत आत्ता करिअर करू शकते. ओके. आणि संगीतामध्ये म्हणजे अनेक अल्बम्स आहेत आणि अनेक प्लेबॅक सिंगिंग म्हणाल तर 200+ अधिक गाणी आत्तापर्यंत झाली असतील, कारण मी वेगवेगळ्या भाषांमध्ये गाते आहे. मराठी असेल, हिंदी, त्याचबरोबर साऊथच्या काही भाषा आहेत. तर त्यामुळे वेगवेगळे सिरियलचे टायटल सॉन्ग्स असतील ज्याच्यामध्ये असं सासू सुरेखबाई होणार सोमी आगरची, आत्ता सुरू असलेली खाडगे अँड सोन, अशी अनेक आता नाव मी हवी आठवत आहेत. पण सिरियलचे टायटल सॉन्ग्स आहेत त्याच्यामध्ये आणि त्याचबरोबर चित्रपट काहीतरी आहे. सो तो अनुभव अत्यंत समृद्ध करणारा असा आहे, कारण प्लेबॅक ही गोष्ट ही अत्यंत चॅलेंजिंग आहे असं मला वाटतं. कारण ज्याच्या त्याच्यामध्ये पिक्चरची सिच्युएशन, पिक्चरची कॉन्सेप्ट, त्याचबरोबर हिरॉईनचं व्यक्तिमत्व, त्याची व्यक्तिरेखा, ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून तुम्हाला तुमचा आवाज त्याप्रमाणे लावावा लागतो, जेणेकरून त्या हिरॉईनसाठीचं ते गाणं असं वाटेल, असं वाटेल की हिरॉईनच गाते. सो ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मग गाणं हे खूप जास्त डिफिकल्ट आणि चॅलेंजिंग आहे आणि ते खूप एन्जॉयबल पण आहे. खूप मजा येते त्या निमित्ताने, खूप वेगवेगळ्या प्रकारचं काय म्हणतो अनुभव येतात, शिकलं जातं. कष्ट करत राहा, कष्टाशिवाय पर्याय नाही आणि त्याला सक्सेसला कष्ट हेच योग्य उत्तर आहे, हेच सांगितलं आहे सावनी रवींद्र यांनी. कॅमेरामन सागर थोरात यांच्यासह तन्मयी मंडळ पोलीस नामा पुढे.